मिसेस सागर कोळी, काय समजता तुम्ही स्वतःला? आता काय झालं तुम्हाला? मला काय झालंय? तुम्हाला काय झालंय? तुम्हाला काय वाटत? गोखलेंच्या मुली कॅरम खेळू शकत नाहीत, नेमका प्रॉब्लेम काय यांचा? तुम्हाला असं वाटतं का की आमच्या आई वडिलांनी आम्हाला फक्त शाळेत अभ्यासच करायला लावला होता, कधीच एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करूच दिलं नाही? तर तसं नाहीये. नेमकं म्हणणं काय या माणसांचं? हा, तुम्ही या ना मैदानात, मग दाखवते तुम्हाला. हे तुम्ही मला, तुम्ही असं समजत असाल की गोखल्यांच्या मुलींना काही येत नाही, तर या ना स्पर्धेत सहभागी व्हा, मग तुम्हाला कळेल आणि मग तुम्ही अशी बडबड करणार नाही. तुमचा माज कमी करा आणि होत नसेल ना तर माझ्या खेळाने मी कमी करेन तो. दरवाजा तिकडे. हो, मग ऐका मला, मी त्याच दरवाजाने आत आली, इथेच राहते की नाही मी, आणि त्याच दरवाजाने आता गोखलेंच्या नावाची ट्रॉफी घेऊन येईल, तेव्हा कळेल तुम्हाला, ते पण तुमच्या नाकावर टिचून. शिअर, फुल कचरा करून गेली तुझा, तू ऐकून कसं घेऊ शकतोस हे? अरे तिला माहित नसेल तर तू दाखव तिला की तू पण कॅरम चॅम्पियन होत असते. सोड. अरे सोड काय सोड, तुला तर हेच कळत नाही की ती आपल्या घरात राहते ना, मग ती गोखल्यांकडनं कसं काय खेळते? चुकीच आहे यार हे सगळं. अरे बस कर आता, त्यांना काम धंदा नाहीये दुसरा. लोकांचे दोन दात उपटले की स्वतःची बत्तीशी वाजवत फिरायला मोकळ्या. आपण तसे नाही, आपण फोकस कर, फोकस कर. चल चल. तर आणखी एक गेम जिंकलेली आहे मुक्ता वहिनी. माय मुक्ताई इज बेस्ट. ए, आपण फोटो घेऊयात. ऑफकोर्स, येस. ऐक ना अग, तुझी सून तर कॅरम चॅम्पियन निघाली, सलग 5 जणांना हरवलं तिनं. वासरात लंगडी गाय शानी आहे. माझा सागर असता ना कल्ला असता कॅरम कसा खेळतात तो. मम्मी, जरी मुक्ता वहिनी गोखल्यांकडे म्हणजे 101 मधलं खेळली ना तरी आम्हाला तिचा अभिमान आहे. हे मोठा वहिनीच. वहिनी कॉंग्रॅट्स. तर आहे का, आहे का कोणी जो आमच्या मुक्ता वहिनीला हरवेल? या या. हो मावशी या. मी, अरे एकाच घरातून कसं खेळणार? तर आहे का कोणी जो आमच्या मुक्ता वहिनीला हरवू शकेल? मी आहे.